टाकीवर्दीच्या आड गोरखधंदे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कारनाम्याची बातमी पाहूयात. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र शिरूर पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार किशोर धवडे हा गुटखा वाहतूक प्रकरणी नारंगा पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. पोलीस हवालदार किशोर धवडे हा आपल्या साथीदार हनीफ तांबोळीसोबत 30,000 गुटख्यासह स्विफ्ट गाडीमध्ये मांजरवडे येथून जाताना नाकेबंदीवर असलेल्या पोलीस पाटील सचिन टावरे यांनी बिना नंबर प्लेटची स्विफ्ट कार दिसल्यानंतर त्यांना हटकले व सदर माहिती नारेगाव पोलीस स्टेशनला कळवली. परंतु पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या कार व नाकेबंदीवर तैनात असणाऱ्या होमगार्ड व ग्रामस्थांनी लाठीचार्ज करून या दोन्ही बहादरांना पकडले. घटनेची पुढील तपास नारेगाव पोलीस स्टेशन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण, नारेगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.